サレガママ愛犬サレガママ नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आयडिया सारे गमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. कालपासून या मंचावर संगीत नाटकाचा सुवर्ण काळ जिवंत करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पडदा वर गेलेला आहे, मध्यंतरानंतरचं नाटक आज तुम्ही सगळेजण अनुभवत आहात. काळ बदलला तसं नाटक सुद्धा बदललं. पूर्वीच्या संगीत नाटकांमध्ये पौराणिक कथांवरून घेतलेले विषय असायचे, नंतर हा विषय सामाजिक होऊ लागला. संगीत नाटक सुद्धा काळाप्रमाणे बदलतच गेलं. आजच्या या भागामध्ये नाट्य संगीतामध्ये झालेला हाच बदल, हेच स्थित्यंतर आपण सगळेच जण अनुभवणार आहोत. आमचे सगळे कलाकार सज्ज आहेत. सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा वंदना गुप्ते, अवधूत गुप्ते, आणि ज्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि कालपासून जे आपल्या सोबत आहेत, आजही आपल्या बरोबर आहेत, असे आनंद भाटे, तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. जगामध्ये नाटकांना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बहुतांशी सुरुवातीची नाटकं ही पौराणिक कथांवर किंवा देवाधर्माशी संबंधित कथांवर आधारित होती. आपल्या इथेही काही वेगळं नव्हतं, कथा लोकांना माहिती असायच्याच, पण मंचावरचे कलाकार त्यांना इतकं जिवंत करायचे की याच कथा बघण्यासाठी लोक प्रेक्षक वारंवार पुन्हा पुन्हा यायचे. या नाटकांमधली पदं इतकी गाजायची की ही पदं ऐकण्यासाठी खास लांबून लांबून लोक यायचे. असंच एका गाजलेल्या पौराणिक नाटकातलं पद आपल्या समोर घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूयात केतकी थत्ते. त्या सारंग नेनेला पाहून माझ्या अंगाची अशी लाही लाही होते, लुबरी मेली. मी जी काही बोलते सवरते सगळं जाऊन वहिनींना सांगते. मला तर वाटतं थोरल्या वहिनींनी खास एवढ्या करताच तिला इथे पाठवली आहे. पण असो, आता सावधगिरीनीच वागलेलं बरं. तिच्यासमोर काहीही बोलायला नको बाई. पण ती कुसुमावती, तिचे किती प्रेम आहे माझ्यावर. माझे दुःख पाहून तिला किती वाईट वाटते. पण ती तरी काय करणार बिचारी, काय तिच्या हाती. सखे, माझे हे दुःख संपून माझ्या मनासारखे कधी होईल बरे. की या सुखाची आशाच नको. वद जाव कुणाला शरण, चरण त्या
वा केतकी, क्या बात है, विचारूया? छान गायलीस तू केतकी, फक्त मला अजून तुझ्याकडून जरा आणखी ताना जास्त छान अपेक्षित होत्या. आणि गाणं मस्तच गायलीस, प्रश्नच नाही. अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाटक बालगंधर्वांनी अमर केलेलं गाणं गायचं धाडस करणं म्हणजे खरं म्हणजे फार मोठं एक चॅलेंज आहे. ते तू छान स्वीकारलंस, सुंदर गायलीस, फक्त ताना मला जरा अजून छान कण अशा कणीदार अपेक्षित होत्या, तेवढ्या तुझ्याकडून आल्या नाहीत. बाकी छान केतकी, तू सॉलिड गायलीस, मला खूप आवडलं. थँक्यू. म्हणजे कडक गायलीस, अतिशय प्रोफेशनल गायलीस. असं वाटलं की सारेगमपच्या मंचावरनं बाहेर पडून परत तू नाटकं जी करतेस ती संगीत नाटकच असावीत सगळी असं वाटतं. इतकी रुळल्यासारखी गायलीस. थँक्यू. आणि आधीचं पण जे स्किट ते एक पात्री जे केलंस ते देखील खूप छान केलं. आणि नाट्यसंगीतामध्ये जे राग सोडून गायला एक स्वातंत्र्य असतं त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे गायक करून घेतात आणि तू देखील करून घेतलास. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू सो मच. वंदनाताईंनी तू मोठं धाडस केलंयस असं म्हटलं आत्ताच. गुण बघूयात मग हे धाडस किती कामी आलंय. वंदनाताईंनी ध अवधूतने नी दिलाय, क्या बात आहे. बरं केतकी, जसं तू मराठी रंगभूमीवर काम केलंय तेवढंच चांगलं काम तू हिंदी रंगभूमीवर सुद्धा करतेस. आणि मला आता सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटतोय की एका इंग्रजी मासिकानं फार मोजक्या कलाकारांबद्दल त्यांच्या मासिकामध्ये नुकतंच छापलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तिचा उल्लेख आहे आणि कव्हर पेजला सुद्धा तुझाच फोटो. आणि आम्हाला तुझा अभिमान वाटतो की मराठीच्या या सीमारेषा ओलांडून तू हिंदीमध्ये सुद्धा इतकं चांगलं काम करतेस, त्यामुळे हिंदी रंगभूमीवरचा तुझा प्रेक्षक आणि अर्थात मराठीचा सारे गमपचा प्रेक्षक यांच्यासाठी वोट अपील होऊन जाऊ दे. नमस्कार, मी केतकी थत्ते. माझ्याकडून जर तुम्हाला अशी छान छान वेगळी वेगळी गाणी ऐकायची असतील तर मला तुम्ही खूप खूप मतं द्या. माझा कोड नंबर आहे 7. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP 7 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 5545601 वर SMS पाठवू शकतात. केतकी, तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट, खूप शुभेच्छा. थँक्यू. आनंद, आम्हाला या पदाबद्दल अजून काही सांगा ना. नाट्यगीत हा प्रकार बऱ्याच संगीत प्रकारांवरून आलेला आहे असं म्हणतात, तर याचे आपल्याला खूप एक्झाम्पल्स दिसतात की काही काही नाट्यगीतं ही बंदिशींवरनं जशीच्या तशी घेतलेली आहेत, त्याच चालीवरून. काही उपशास्त्रीय प्रकारावरून घेतलेत, जशी ठुमरी, होरी, कजरी अशा याच्यावरून. नंतर आपले जे कीर्तन प्रकार आहेत सगळे, साकी, दिंडी, अभंग, हे तर नाटकात आलेलेच आहेत, त्यांच्या चालीही घेतलेले आहेत. तर हे जे वद जाऊ कुणाला गाणं आहे ते एका लावणीवरून आलेलं आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की विविध प्रकारांवरून जरी आलेलं असलं तरी नाट्य नाटकात आल्यावर ते स्वतःचं रूप घेऊन यायचं. तर जसं नेसली पितांबर जरी अशी ती लावणी आहे, तर ते असे त्या चालीवरनं आलेलं आहे ते. आत्ता जे बालगंधर्व सिनेमाची ऑडिओ सीडी आहे त्याच्यात आशा खाडीलकरांनी फार अप्रतिम रीतीने ओरिजिनल लावणी म्हणलेली आहे. तर हे गाणं एक खूप चांगलं उदाहरण आहे की किती विविध प्रकारांना सामावून घेऊन आपलं नाट्यसंगीत हे स्वतः श्रीमंत झालेलं आहे. निश्चित, धन्यवाद, थँक्यू. आयडिया सबस्क्रायबर्ससाठी खुश खबर, आयडिया सबस्क्रायबर्स केतकी थत्तेशी गप्पा मारू शकतात. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त स्क्रीनवर दिलेले डिटेल्स फॉलो करायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा गप्पा मारू शकता केतकी थत्तेशी येत्या 30 मार्चला दुपारी 2 ते 2:30 या वेळेमध्ये. ही आहे नवी आयडिया. आता बालगंधर्वांचा विषय निघाला म्हणून एक आठवण सांगावीशी वाटते. बालगंधर्वांच्या वेळेस त्यांची नाटकं बघण्यासाठी, एस्पेशली एकच प्याला नाटकाच्या संदर्भातली ही आठवण आहे, एकच प्याला बघण्यासाठी एक महाभाग, एक इसम असा होता की ज्याने घरातली भांडी कुंडी सुद्धा विकली होती. हेच आपल्या रसिकांचं या संगीत नाटकावरचं प्रेम. याच नोटवर एक छोटासा ब्रेक घेऊयात. असे जा असे परत या, पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. आई तुझी आठवण चिन्मया
तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आयडिया सारे गम प स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. संगीत नाट्यभूमी जसजशी बहरत होती तसतशी ती नवनवे बदल सुद्धा आत्मसात करत होती. प्रेरणेसाठी जसं जागतिक साहित्याकडे पाहिलं जात होतं तसंच आपल्या इथल्या पौराणिक कथांकडे सुद्धा. देवलांनी सुद्धा हेच केलं. शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक या नाटकापासून प्रेरणा घेऊन त्यांनी हेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. याच नाटकातलं एक पद घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा दीप्ती भागवत. मदनिके, कामदेवाच्या उत्सवापासून ही वसंत सेना त्या चारुदत्तावर अनुरक्त झाली ग. आणि आज त्यांचाच हा शेला. मदनिके अग, या शेल्याला जुईचा मंद सुवास येतोय ग. हा ग, पण हा कर्णपूरक आता काय सांगून गेला? चारुदत्त याच दिशेने गेलेत, याच वाटेने गेलेत. मदनिके मदनिके अग, मला त्यांना बघण्याची खरंच खूप इच्छा होती ग. तू चल ना माझ्या समवेत, चल. माडीवरी चल गगडे, माडीवरी चल गगडे, माडीवरी चल सखये, माडीवरी चल गगडे, जाऊ झड करी ग सखे, जाऊ झड करी ग, जाऊ झड करी ग सखे, जाऊ झड करी ग. पाहू सदय दान शूर, पाहू सदय दान शूर, मूर्ती ती बरी ग, मूर्ती ती बरी ग, मूर्ती ती बरी. माडी बरे चल सखये, मी अधीर दर्शनासी, मी अधीर दर्शनासी, मी अधीर दर्शनासी, फारंतरी ग, फारंतरी ग, होईल सुख मजसी सखे, होईल सुख मजसी दया, पाहिल्यावरी माडीवरे चल गगडे. अधीर दर्शनासी, मी अधीर दर्शनासी, मी अधीर दर्शनासी, फारंतरी ग, फारंतरी ग, होईल सुख मजसी सखे, होईल सुख मजसी दया, पाहिल्यावरी माडीवरे चल गगडे, माडीवरी 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 चल गगडे, माडीवरे चल सखये, जाऊ झड करी ग सखे, जाऊ झड करी, झड करी, झड करी. वा दीप्तीबाई, काहीतरी वेगळंच रूप दिसतंय आज तुमचं. हो, ही वसंत सेना आहे मृच्छकटिक या नाटकामधली. खूपच छान, मला जाम आवडलं. विचारत कसं वाटलं? मृच्छकटिक हे मुळात भाषांतरित नाटक आहे, देवलांनी लिहिलेलं. आणि चारुदत्ताच्या, निर्धन चारुदत्ताच्या मागे वसंत सेना. इथे उलट दिसतंय ग, चारुदत्त तुझ्या मागे येईल इतकी सुंदर दिसते. खरंच खूप सुंदर दिसते आणि खूप छान ती अधीरता इतकी छान गोड पेश केलीस तू. आणि गाण्याची खूप तयारी केली आहेस, मेहनत घेतलीस ते कळतंय. फार छान म्हटलं, मस्त म्हटलं सगळे. थँक्यू वंदना ताई. उत्तर फारच गोड दिसतेस. थँक्यू. तुझ्या गाण्याबद्दल सांगेन की खूप छान तयारी केलेली होतीस आणि सुरात गायलीस. खूप अवघड गाणं तुझ्यासाठी होतं पण तू ते चांगलं निभावून दिलंस. व्हेरी गुड. थँक्यू. तुला माहिती आहे अवधूत हे गाणं रंगभूमीवर मीनाक्षी शिरोडकरांनी पहिल्यांदा ही भूमिका केली होती. मीनाक्षी शिरोडकर या गायच्या आणि त्यांनी ही भूमिका वसंत सेनेची केलेली आहे. खूप गाजली होती ती. गुण विचार.
दोन्ही परीक्षकांनी नी दिलाय. आनंद, मला तुम्हाला विचारायला आवडेल संगीत नाटकाच्या सुवर्ण काळातला तुम्हाला माहिती असलेला एखादा प्रसंग. बालगंधर्वांच्या एका प्रयोगाला अल्लाद या खासाहेब आले होते आणि त्यांनी करीन यदुमनी सदना हे गाणं चाललं होतं. तर ते मूळचं पंजाबी तालातलं गाणं आहे आणि त्यांनी अचानक मध्ये उठून सांगितलं की आता मला हे तुम्ही रूपक तालात म्हणून दाखवा. म्हणजे रूपक किंवा दीपचंदी जे 16 मात्रेचं जे वजन आहे त्याच्याऐवजी 14 मात्रेमध्ये म्हणून दाखवा. तर ही अत्यंत अवघड गोष्ट आहे करायला आणि असं लाईव्ह चालू असताना तर खूपच अवघड गोष्ट आहे, पण बालगंधर्वांनी ती पण किमया साध्य करून दाखवली. तर अशी एक खूप आठवण जुनी सांगतात ती मला अगदी लक्षात राहिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू दीप्ती, आज इतके छान गुण मिळवलेस, इतकं छान आजच्या या अटायरमध्ये या स्टाईलनं एक वोट अपील होऊन जाऊ दे. या वसंत सेनेने गडे तुमच्यासाठी आज एक नाट्यपद गायलं. हे नाट्यपद जर तुम्हाला आवडलं असेल आणि यानंतर सुद्धा वसंत सेनेप्रमाणेच आणखीनही अशी वेगवेगळी गाणी घेऊन दीप्ती तुमच्या पुढे यावी असं तुम्हाला वाटत असेल तर मला भरून मत द्या. मला वोट करण्यासाठी टाइप करा ZMSGP स्पेस, माझा कोड नंबर आहे 1, आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 5545601212 वर सुद्धा SMS पाठवू शकता. दीप्ती, दोन नी मिळाले, दोन उड्या मारायच्या आणि मगच तुला जाऊ दे. येस, थँक्यू. तुमच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. आयडिया सारेगमपचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजना ऐकण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिरची 98.3 FM. इट्स हॉट. संयुक्त मानापमानचा प्रयोग जेव्हा स्वराज्य फंडासाठी करायचा ठरलं त्यावेळेला पहिल्या रांगेचं तिकीट होतं ₹100 आणि नंतर जेव्हा उत्पन्न किती झालं हे मोजण्यात आलं तेव्हा जमलेली रक्कम होती ₹16,000 त्या काळी. हे आहे आपल्या रसिकांचं संगीत नाटकावरचं प्रेम. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. आई तुझी आठवण येते पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. 1972 साली विजय तेंडुलकरांचं घाशीराम कोतवाल हे राजकीय विसंगतीवर भाष्य करणारं नाटक झंझावातासारखं आलं आणि या नाटकामध्ये संगीतावर केलेले भास्कर चंदावरांचे प्रयोग अतिशय गाजले. भास्कर चंदावरकरांचं यातलं संगीत म्हणजे जणू काही मैलाचा दगड होतं. आधुनिक लावणी, तमाशा, अभंग असे सगळेच प्रकार ज्या नाटकात होते अशाच याच नाटकातलं एक पद घेऊन येतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूयात जितेंद्र जोशी. भटजीबुवा हे एक भटजीबुवा गेले, हे दुसरे गेले, तिसरे गेले, चौथे गेले, पाचवे, सहावे, अहो 27.5 भटजी गेले. वाड्यावर नानांच्या 7व्या लग्नाची तयारी चाले. लग्नाची तयारी चाले नानांच्या 7व्या लग्नाची तयारी चाले. नानाच लगीन माझ्या नानाच लगीन, नानाच लगीन याच्या नानाच लगीन, नानाच लगीन माझ्या नानाच लगीन, नानाच लगीन याच्या नानाच लगीन. नवरा जुनी लहान, नवरा जुनी लहान, माझ्या नानाच लगीन, माझ्या नानाच लगीन, नानाच लगीन याच्या नानाच लगीन. नवरी आणली कवळी, कवळी काय म्हणता बांधा जैसा शेंग चवळी. हो रे, नवरी आणली कवळी, कवळी बर बांधा जैसा शेंग चवळी. असं का? लाजरी बुजरी गोरी बाळी, लाजरी बुजरी गोरी बाळी, लाजरी बुजरी गोरी बाळी, लाजरी बुजरी गोरी बाळी. औंदा आलय नहाड, औंदा आलय नहाड, माझ्या नानाच लगीन, माझ्या
पेशव्यांचा यो प्रधान लग्नाला तर लहान नुकतीच पिकली मिशी पुरती नाही पडली बत्तीशी आवन नुकतीच पिकली मिशी पुरती नाही पडली बत्तीशी आदल्या बायका सहा तरी भागत नाही पहा अहो आदल्या बायका सहा तरी भागत नाही पहा म्हणून केली नवी तिला पाठ राखण हवी म्हणून केली नवी तिला पाठ राखण आणि म्हणून लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला सखूबाई साळूबाई साळूबाई केळूबाई लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला झुणझुण वाजंत्र्या वाजती मोद करवंत नाचती अव नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नशी नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नशी नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नशी देईन जमीन मोठी इनाम देईन जमीन मोठी इनाम नवरी विकत घेईन देईन जमीन मोठी इनाम नवरी विकत घेईन तदेवा ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहतं स्मरामि शुभमंगल साधारवा काय नाचलाय सगळ्यात शेवटी म्हणजे कुठलं च्यवनप्रश खाऊन आलं तसं कमाल कमाल मजा आली म्हणजे त्याला एक तर नाट्यसंगीत म्हटल्यानंतर आपण त्याचा आवाका जितका आपण त्याची रुंदी जास्त करून लोकांसमोर मांडतोय तर त्याच्यामधला एका बाजूचा कोपरा तू आज दाखवलास की हे देखील नाट्यसंगीत आहे त्यामुळे पुन्हा एकदा जितू जोशींनी स्वतःचं वेगळे पण दाखवून दिलेलं आहे की बाबांना तुम्हाला जे हे तुमचं राहून गेलं बघा इथे तुमचं लक्ष जात नाही ते दाखवण्यासाठी टॉर्च घेऊन आलेला जो माणूस आहे त्याचं नाव आहे जितू जोशी त्या नाटकांनी ज्या वेळेला आल्यानंतर जो आगडोंब उसळला होता त्याचा विषय जो होता त्या विषयाचा गाभा असलेलं गाणं तू निवडलंस म्हणजे त्या अख्ख्या नाटकातला जो उपरोध जो होता तो ह्या गाण्यामध्ये सामावलेला आहे अख्खाच्या अख्खा जो त्या काळी फार आक्षेपार्ह ठरला होता आल्या आल्या आणि तो नेमका उचलून तू ते गाणं गायलंस तर मित्रा कडक गायलास म्हणजे प्रश्नच नाही मजा आली मजा आली थँक्यू थँक्यू मला मुळात जितूने हे गाणं निवडलं त्याचा राग आलाय जितू नाट्यसंगीत म्हणजे नाटकातलं कुठलंही सोपं सहज लोकगीताला धरून जाईलचं गाणं आपल्या मुखात शोभेल असं तू सोपं करून घेतलीस तुझी एंट्री हो जे नाट्यसंगीताची आत्ता जी आपली मैफिल जाते चालली आहे त्याच्यात न बसणारं गाणं तू निवडलं त्यामुळे मला तुझा राग आलेला पण ते नाटकातलं असल्यामुळे ते नाट्यसंगीत आहे असं म्हणून तुला आता माफ केलंय मी पण तू तुझ्या तऱ्हेने उत्तम पेश केलंस थँक्यू वंदनाताईंनी म अवधूतने प दिलाय आजचं तुझं गाणं सगळ्या प्रेक्षकांनी ऐकलंय एक मतांसाठी आव्हान होऊन जाऊ दे तुम्ही माझं गाणं ऐकलेलं आहेच त्यात किती दोष आहेत काय आहे हे परीक्षकांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही खरोखरच ज्याचं गाणं तुम्हाला आवडत असेल त्याला जास्तीत जास्त मतं द्या माझा कोड नंबर आहे 8 आणि मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस कोड नंबर लिहा आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर आयडिया मोबाईल धारक 5545-6012 वर SMS पाठवू शकता जितू पुढच्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट तुला थँक्यू तुमची मतं आता ठरवणार आहेत या पर्वाचा महाविजेता किंवा महाविजेती
आज रात्री 9:30 वाजल्यापासून आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या आहेत, त्या रविवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. त्यामुळे तुमच्या आवडत्या कलाकाराला भरभरून मतं द्या. आयडिया सबस्क्रायबर्स आता स्क्रीनवर दिलेले डिटेल्स वाचून त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीजचे फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफ्स डाउनलोड करू शकतात. ही आहे नवी आयडिया. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. आई तुझी आठवण येते चिन्मया, सारे ग मा आई गे, सारे ग मा सारे ग मा आई गे, सारे ग मा. पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तुम्हा सगळ्यांचं आयडिया सारेगमप मध्ये. ललित कलादर्श या संस्थेनं संगीत नाट्यभूमीला अनेक गाजलेली नाटकं दिली. यातलंच अत्यंत गाजलेलं नाटक म्हणजे दुरितांचे तिमिर जाओ. बाळ कोल्हटकरांनी लिहिलेल्या या नाटकामध्ये नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांनी केलेली दिगूची भूमिका अत्यंत गाजली. याच दिगूच्या भूमिकेत आपल्या समोर पद सादर करायला येत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले. आई तुम्हाला अशी अर्धा टाकून का गेलीस गेला? बघ ना, मला हे सगळे नीट नाही वागवत आहेत. गेले 2 दिवस मला त्यांनी जेवायला पण दिलेलं नाही आहे. ए आई, आई परत ये ना ग. आई मला ना तुझी खूप आठवण येते ग. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, सुखद स्मृतींच्या कल्लोळानी काळीज का जळते माझे, काळीज का जळते माझे, काळीज का जळते. आई तुझी आठवण येते, वाचल्याचा कुठे उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा, हृदयाचे मम होऊन पाणी, हृदयाचे मम होऊन पाणी, नयनी दाटून येते, नयनी दाटून येते. आई तुझी आठवण येते, आई तुझा विण जगी एकटा, पोरकाच मज म्हणती करंटा, व्यथा मनीची कुणास सांगू, व्यथा मनीची कुणास सांगू, काळीज तिळ तिळ तुटते माझे, काळीज तिळ तिळ तुटते. आई तुझी आठवण येते, हाक मारी तो आई आई, हाक मारी तो आई आई, हाक मारी तो आई आई, मुकेले करू सुन्या दिशा, बाळाची हाक मारली, तव बाळाची हाक मारली, कानच कानी येते आई, कानच कानी येते. आई तुझी आठवण येते,
नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जी ललित कलादर्श जी संस्था आहे त्या संस्थेला ह्या जानेवारीत 104 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे त्यांना आम्हा सर्व रंगकर्मींतर्फे एक छोटीशी फुल ना फुलाची पाकळी भेट द्यावी या उद्देशाने म्हटलं हे गाणं आपण म्हणायलाच पाहिजे. प्रसन्न खूप छान म्हणालास तू गाणं. मी स्वतः हे नाटक भालचंद्र पेंढारकर बरेच वयाचे झालेले असताना बघितलं, कारण मी खूप लहान असतानापासून ते चालूच होतं नाटक दुरितांचे तिमिरे जाओ. हो 1957 पासून. हां, तर मी जेव्हा नाटक बघितलं तेव्हा काही कळत नव्हतं पण त्यातले भाव कळत होते. नाटक काय कळत नव्हतं पण त्या नाटकाचा जो गाभा आहे तो कळत होता. दिगूची भूमिका पेंढारकर करायचे, पेंढारकर अक्षरशः रडायचे, धाय मुकलून रडायचे, आणि ती वेड्याची भूमिका होती. ते हे गाणं गाताना त्यांच्या पायाच्या हालचाली आणि हाताच्या हालचाली मला अजून आठवतात. मध्येच ते आई अशी हाक मारायचे, ते म्हणजे आत्ता आठवलं तरी माझं मन भरून येते. ते आई इतकी आर्थसुरत हाक मारायचे आणि परत ताल पकडायचे, तालावर यायचे. ते फार अवघड गाणं पण ते लिलया म्हणायचे भालचंद्र पेंढारकरांचे संगीत रंगभूमीवर ललित कलादर्शचे भयंकर प्रचंड उपकार आहेत. आज ह्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी आपण सगळेजण प्रार्थना करूया. मला आठवत आहे त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग मशीन्स तयार करून सगळ्या नाटकांची रेकॉर्डिंग्स त्यांच्याकडे आहेत, लाईव्ह रेकॉर्डिंग्स. म्हणजे नानासाहेब फडकांपासूनची सगळी नाटकं, गेल्या मला वाटतं 90 वर्षातली नाटकं त्यांच्याकडे रेकॉर्ड केलेली आहेत. आणि प्रशांतनी अतिशय उत्कृष्ट गाणं सादर केलं. प्रशांतमध्ये भाव आहेतच, तो एक विनोदी नट म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण मला माहिती आहे प्रशांतमध्ये सगळे कलाकाराला आवश्यक असणारे सगळे अभिनयाचे पैलू आहेत. ते बाकीचे पैलू फारसे वापरले जात नाहीत, तेव्हा प्रशांतनी पुन्हा एकदा अशी भूमिका करावी की जिथे अभिनयाचं कस लागेल. आणि उत्कृष्ट सादर केलंस प्रशांत. धन्यवाद म्हणणार. थँक्यू. मला खरंच तुमचं म्हणजे कौतुक म्हणणं, हा कौतुक हा शब्द फार थोडा आहे, म्हणजे मला चमत्कार वाटतो. ताल इतका अवघड आहे आणि अशामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे समेवर येत होता ना, इतक्या लिलया तुम्ही समेवर येत होता की जणू काही तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ ह्याच तालात चालता असं वाटत होतं. इतका तो ताल तुमच्या अंगात भिनलेला होता आणि ते सूर सुद्धा तुमच्या असे लागले. कसं शक्य होतं, म्हणजे काय कशा प्रकारे अभ्यास करता तुम्ही? काय मी शिकलेलं नसल्यामुळे ना मला काही टेन्शन नाही आहे. शिकलं की मग ते हिशोब सुरू होतात, 1, 1.5, 2, 2.5 हे हिशोब नंतर सुरू होतात. मी शिकलेलं नसल्यामुळे जसं मला सत्याने सांगितलं, जसं मला आर्चिसने सांगितलं, तसं मी गात होतो. ह्या गाण्यात मला समजा 50 मार्क मिळणार असतील तर 30 ते 35-40 मार्क त्यांनाच मिळाले पाहिजेत. मला आठवते की आमच्या ह्या पद्मश्री धुंडराजमध्ये मी जी गाणी म्हणायची, गोविंदराव पटवर्धन आदित्य तुला सांगते मुद्दाम स्वतः ऑर्गनवर असायचे, सगळे 150 प्रयोग गोविंदराव स्वतः ऑर्गनची साथ देत आहेत आणि भालचंद्र पेंढारकर स्वतः साऊंड सगळा बाकीचा आणि तबला पेटी सगळं लाईव्ह. आणि लाईव्ह म्युझिक जेव्हा मिळतं तेव्हा काय नाट्यसंगीत खुलतं. मगाशी आदित्यशी बोलता बोलता आदित्यने मला सांगितलं त्याच्या समोर जो ऑर्गन आहे तो 120 वर्ष जुना ऑर्गन आहे. तो 120 वर्ष जुना ऑर्गन आहे आणि तो अतिशय छान प्रेमाने सांभाळतोय, त्याबद्दल त्याला खूप मोठे धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी अवधूतने वरचा सा दिलाय. थँक्यू अवधूत. आनंद मला तुम्हाला विचारायचं आहे, पंडितजींचा एवढा सहवास तुम्हाला लाभला, त्यांची एखादी आवडती रचना, त्यांचं एक तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारं गीत, एक छोटी झलक. भीमसेनजींबद्दल गोष्ट निघाली की त्यांनी संगीत दिलेलं धन्यते गायनी कळा हे नाटक आठवतं. संगीत सम्राट तानसेनच्या यांच्या जीवनावर ते नाटक होतं. तर त्याच्यात त्यांनी खूप विविध प्रकारचे प्रयोग केले, नवीन त्याच्यात राग निर्माण करून त्याच्यात चाली दिल्या, जसा ललित भटियार आहे, कलाश्री आहे असं. तर त्यातलं एक दान करी रे गुरुधन अति पावन म्हणून बागेश्रीतलं गाणं आहे, म्हणजे तो राग पूर्वीचाच आहे परंतु त्याची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे. तर त्याची जस्ट एक छोटीशी झलक दाखवतो. दान करी रे गुरुधन ते पावन, दान करी रे गुरुधन ते पावन, स्नेह भाग जाण हा, स्नेह भाग जाण हा, स्नेह भाग जाण हा, उठून तुझे लावला. दान करी रे गुरुधन
जन ते पावन देत हात तोच घेत देत हात तोच घेत देत हात तोच घेत देत हात तोच घेत देत हात देत हात तोच घेत सांगत से तान सेन सांगत सेन सांगत से तान सेन जातन शिव विलयाला दान करी रे गुरुजन ते पावन दान करी रे गुरुजन ते पावन गुरुजन ते पावन गुरुजन ते पावन क्या बात धन्यवाद खूप खूप धन्यवाद प्रशांत जी आज इतकं छान गाणं झालं इतके छान गुण मिळालेत एक वोट अपील होऊन जाऊ देत सारेगमपच्या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्याला जर गाणं आवडलं असेल गाणी आवडत असतील तर ज्याचं त्याला माप टाकावं माझा कोड नंबर आहे 2ZMSGP आणि पाठवून द्या 575575 या नंबरवर आयडिया मोबाईल धारकांनी 554-560-12 ह्या नंबरवर SMS पाठवावे पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट मराठी कलावंतांचा गौरव करणारा सगळ्यात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव येत्या 25 मार्चला संध्याकाळी 7 वाजता हा सोहळा बघायला अजिबात विसरू नका कुठे फक्त झी मराठीवर आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा महाविजेतीला मिळणारे वामन हरिपेठे सन्स यांच्याकडून 1,00,000 रुपयांचे सुवर्णालंकार आणि 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत प्रत्येकी 50,000 रुपयांचे सुवर्णालंकार अशा रीतीने कालच्या आणि आजच्या भागातले मिळून सगळ्या कलाकारांची गाणी झालेली आहेत आणि आता वेळ आहे निकालांची मी मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी आजचा निकाल जाहीर करण्यापूर्वी डेंजर झोनमधल्या तिघांची नावं जाहीर करावी अभिजित आम्ही असं ठरवतोय की चांगला गुढीपाडवा आलाय कशाला उगाच नवीन वर्षाला कोणाला दुखवा त्यामुळे आजच्या आणि कालच्या एपिसोडमध्ये गायलेल्या सगळ्यांना आपण माफ करून टाकू अरे वाव क्या बात आहे नाही परंतु पुन्हा एकदा त्यांचे आजचे मार्क जे आम्ही दिलेले आहेत ते वाया जाणार नाहीत हे मार्क या मार्कांची गिनती पुढच्या एपिसोडमध्ये होईल आणि दोन्हीची टोटल करून मग त्यानुसार गुण दिले जाते आणि त्यानुसार निकाल दिला जाईल पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये धन्यवाद अभिजित मी आनंद भाट्यांना रिक्वेस्ट करते की या थीमची सुरुवात इतकी सुंदर त्यांच्या नांदीनी केली तेव्हा ह्या थीमचा शेवटसुद्धा भरतवाक्याने होऊन जाऊ दे हा आनंद भाटे हो अगदी जरूर अरे वा थँक्यू आनंदजी कालच्या आणि आजच्या दोन्ही भागांमध्ये पूर्ण वेळ तुम्ही आमच्याबरोबर होतात नांदीने सुरुवात सुद्धा खूपच उत्तम झाली आणि हे दोन्ही भाग तुम्ही असल्यामुळे अजून समृद्ध झाल्यासारखे वाटले तुमचे मनापासून आभार धन्यवाद मी स्वतः खूप एन्जॉय केलं आणि जे कलाकार आपण बघितले की गाणं हे त्यांचं मेन क्षेत्र नसताना एवढ्या चांगल्या प्रकारे गाणी सादर केली तर हे बघून खूपच आनंद झाला म्हणजे मला जर कोणी उद्या अभिनय करायला सांगितला तर मी काय करीन माहिती नाही पण दुसऱ्या क्षेत्रात जाऊन इतका चांगलं परफॉर्म करणं खूप अवघड आहे त्यामुळे मी मला खूप मजा आली धन्यवाद झी टी व्हीचे परत धन्यवाद धन्यवाद कालच्या आणि आजच्या भागामध्ये मिळून आपण संगीत नाटकाचा सुवर्ण काळ अनुभवला पुढच्या आठवड्यामध्ये अशीच एक छान थीम घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर येऊ पाहत रहा आयडिया सारे गमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे आता मी जे गाणं सादर करणार आहे चिन्मया सकल हृदया तर ते ओरिजिनली संशय कल्लोळ नाटकातलं भरतवाक्य आहे तर या बालगंधर्व सिनेमाच्या निमित्ताने कौशल इनामदारनी त्याला नवीन चाल दिली होती आणि मग ते आम्ही एक भजनाच्या रूपात सादर केलं तर एक आवर्जून नमूद करावीशी गोष्ट अशी वाटते की हे गाणं जेव्हा पब्लिश झालं तर त्यावेळी बऱ्याच लोकांनी असं विचारणा केली की हे बालगंधर्वांचं कुठलं गाणं आहे तर त्याच्यासाठी मी म्हणजे कौशलला फुल मार्क्स देतो की त्यांनी अशी चाल बांधली की ती बाकीच्या गाण्यांशी खूप सुसंगत होती आणि त्यामुळे ते ओरिजिनली बालगंधर्वांचंच गाणं असावं इतकं ते सगळ्यांना वाटलं
सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सारे गमा पा आई गया सारे गमा पा।